सोलापूरचे भाजपचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी पडताळणी समितीने नोटीस बजावली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत डॉक्टर जयसिद्धेश्वर यांनी बनावट जात वैधता प्रमाणपत्र दाखल केल्याची प्रमोद गायकवाड यांनी तक्रार केली होती. त्याच प्रकरणी जात वैधता प्रमाणपत्राची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. 3 ऑगस्ट रोजी या प्रकरणी पहिली सुनावणी पार पडणार आहे. प्रमाणपत्राची फेरचौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार समितीकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक शुक्रवार भंडाऱ्याची उधळण म्हणजे